अमर झाला अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा अंतरला संसारा अंतरला संसारा अंतरला चाली देऊ शकत नाही, पण तीन चाली देऊ आज बरं का. त्यामुळं महाराष्ट्रातील पहिली चाल कैलासजी महाराज पवार भजन सम्राट आणि त्यांच्या पाठीमागं आवाजाचे बादशाह ओंकारजी महाराज जगताप, मृदंगाची साथ भरत महाराज पठाडे आणि आसाराम महाराज साबळे. दुसरी पण चाल घ्यायची आणि तिसरी पण घ्यायची बरं का, गडबड करू नका.
संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे त्रिभुवनी जाची सत्ता तुकया रक्षिता तो झाला न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे मुक्ताबाई न मो मुक्ताबाई न मो त्रिभुवन पावन त्रिभुवन पावन मुक्ताबाई न मो त्रिभुवन पावन
अंश विदाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतम सुक्तम नमामि जोगम शिरसा गृंतम महिम न पारंते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधिरुणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत बोवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज नाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती देव तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई माघा गण गण गणात वो गण गण गणात वो गण गण गणात वो Thank you.
प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय ज्या श्री तुकोबारायांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेदमंत्राची पवित्रता गंगेची सुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे असे देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत संत सम्राट विश्ववंद जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला चार चरणाचा मानवी जीवनाचं योग्य ठिकाणी अनुसरण घडल्यानंतरचा प्रसाद किती उंच अवस्थेचा असू शकतो त्या प्रसादाची उंची कथन करणारा अभंग सेवेकरता निवडला आहे विठ्ठल मला असं वाटतं हो घातलेला एक दिनी भक्ती महोत्सव थोडा आवाज द्या समोरच्या उभ्या मॉनिटर हा एक दिनी भक्ती महोत्सव कुठल्या निमित्तानं आहे हे माझ्या समोर बसलेल्यांपैकी सगळ्यांनाच माहिती आहे आज तर संपूर्ण महाराष्ट्रात काही माणसं मंडपात जरी हजर नसली तरी या वेळेला आपण सगळे कुठे आहोत याचं तरी ज्ञान जगताला आहे या राज्याला आहे कसं या सोहळ्याचं वर्णन करावं पुण्यस्मरण आहे पण आठवं आहे आणि आपल्या परंपरेत आठव्याचं वर्णन करणं इतकं सहजासहजी नाही आहे सोपं नाही आठव्याचं वर्णन होत नाही आणि ते वर्णनाचं काम नकडे कानोबाचे कोळे त्या आठव्याचं वर्णन करताना कधीतरी थांबावं लागतं बळजबरी तसं या सोहळ्याला वाकून नमस्कार करावा दंडवत करावा प्रणाम करावा अशी माझी कुवत आहे माझ्या पारमार्थिक उंचीला खरं तर या सोहळ्याने काही न्याय देता येईल असं मला वाटत नाही तुम्ही सगळी माझ्यापेक्षा ज्ञानानं वयानं बुद्धीनं नात्यानं श्रेष्ठ मंडळी आहात आपल्या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक कृतज्ञता अर्पण करतो आज वैकुंठवासी प्रातस्मरणीय पूजनीय बाबांच्या आठव्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण या मंडपात स्थित आहोत श्रद्धेय महाराष्ट्राचं महाराष्ट्राच्या या पवित्र मातीतलं जन्मभर जोपासावं असं एक आगळं वेगळं वैभव या भूमीला प्रदान केलं या भूमीने वारकरी संप्रदायाला एक मौल्यवान रत्न दिलं श्रद्धेय आदरणीय हरिभक्त परायण महाराष्ट्रातलं कीर्तन विश्व श्रद्धेय अक्रूजी महाराज साखरे महाराजांचे बंधू आदरणीय महादेवभाऊ साखरे संपूर्ण साखरे परिवाराच्या संयुक्त विद्यमाने विठ्ठल विठ्ठल भजन साधना कीर्तन सेवेची साधना या महाराष्ट्रामध्ये रुजू ठेवण्याकरता ज्या परिवाराने प्रयत्न केले असा हा साखरे परिवार आहे आनंद या गोष्टीचा आहे की जे ओठात आहे तेच पोटात आहे असा गोड परिवार आहे अगदी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या वाणीनं जिंकलेला हा समाज संपूर्ण राज्यानं केलेलं महाराजांवरचं नितांत प्रेम आपल्याला सगळ्यांना प्रतीतीला येत आहे अनुभूतीला येत आहे त्यामुळं या सोहळ्याचं वर्णन मी बोलून गेलो की माझ्याकडून घडणं शक्य नाही इतकी महाराज मंडळी असं वाटतं हे पंढरीच्या फळावर चाललेलं कीर्तन इथं जर चुकून एखाद्याला ठेच लागली तर महाराजावरच जाऊन पडल तो इतके महाराज कीर्तनाला म्हणजे वारकरी परंपरेच्या विश्वातली सगळी मंडळी आहे विदर्भ खानदेश मराठवाडा मध्य प्रदेश उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि बाबांप्रती अंतःकरणपूर्वक कृतज्ञता अर्पण करतो तशी अक्रूर महाराजांची माझी मैत्री एक 10-12 वर्षापूर्वीची आहे त्याच्या आधी मी त्यांना ओळखायचो आपण जर महाराष्ट्राची सन्मानजनक स्वीकारल्या जाणारी यादी जर निवडली पाहिली सगळी आपण प्रचारातच फिरतो
पण त्या यादीमध्ये तुम्ही मीच केलेले काही टप्पे, वरची फळी खालची फळी, ते जगाला काही माहीत नसतं, पण ते आपल्यातली गोड चर्चा असते, हे त्या फळीतले, हे या फळीतले. पण मी गेली 15 ते 20 वर्ष झाले एकाच फळीमध्ये महाराष्ट्रातला चेहरा अनुभवला आणि पाहला, तो म्हणजे अक्रूर महाराज साखरे. अगदी डोक्यावर उचलून घ्यावं आणि परत कधीच खाली ठेवू नये या भावनेत त्यांचं जीवन आहे. अक्रूर महाराज कीर्तनकारांना आवडता याचा आनंद मला नाही, ते गायकांना आवडता याचा मला आनंद नाही, ते औद्योगिक लोकांना आवडतात, ते सामाजिक कार्यात काम करणाऱ्या लोकांना आवडतात, शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिग्गज क्षेत्रावर कलशस्थानी आपला ठसा उमटवणारी काही मान्यवर मंडळी या महाराष्ट्रात आहे, त्यांना ते प्रिय आहे. तुम्ही बारकाईनं एखाद्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास जर केला तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीची परिचिती अनुभव आपल्याला सगळ्यांना येतो. त्यामुळं अक्रूर महाराजांना अजात शत्रू म्हणायला हरकत नाही, ज्याचा जगात कोणी शत्रू नाही असा अजात शत्रू व्यक्तिमत्व सगळ्याच क्षेत्रात. आणि हे व्यक्तिमत्व घडवायला पायाखाली खूप काहीतरी घ्यावं लागतं. सगळ्यात मोठा आनंद आहे अक्रूर महाराजांच्या आयुष्यातला की ते दोघं भावंड सोबत आहे. तुम्ही आदर्श पुण्यस्मरण हे विठ्ठलबाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं अक्रूर महाराजांचं फोटो बॅनरवर आहे, पण महादेवाचं चुकून कोपऱ्यात नाव सुद्धा नाही. नाव नाही हा जीवनाचा विजय महाराज. आपल्या मोठ्या भावानं आपल्या लहान्या भावानं आपल्याला म्हणावं, दादा अरे तूच माझं सर्वस्व आहे. हा वलय जर महाराष्ट्रातला तू गोळा केला असेल तर अक्रूर या नावामध्ये महादेव हे नाव आलं. दादा माझं नाव टाकू नको ही भावना ज्या परिवारात आहे समजावं, त्या परिवाराने अनोबारींची कृपा आहे. मनुष्याला भाऊ फार चांगला मिळणं काळाची गरज आहे परमार्थाकरता. या विशाल महाराज खोलींच्या आयुष्यातला परमार्थ आमच्या भावाच्या आधारावर आहे. खूप प्रेम आहे आमच्या भावाचं आमच्यावर आणि असावं. भाऊ भाऊ आहे महाराज, ज्याचा बाप गेला त्याला विचारा भाऊ कशाला म्हणता. भाऊ या शब्दाचा परिचय करून घ्यायचा असेल तर एकांतामध्ये महादेवरावांच्या चेहऱ्यावर अक्रूर या नावात दडलेलं भावाचं आणि बापाचं प्रेम अभ्यासलं की भाऊ याचा परिचय आपल्याला होऊ शकतो. भाऊ भाऊ आहे एखादा आयुष्यामध्ये मिळालेला भाऊ जोपासण्याची कला कसं एखाद्या कीर्तनकाराला कशी असावी याचं उत्तम उदाहरण अक्रूर महाराज आहे. आनंद आहे महाराज, तुमचं भाग्य तुमचा भाऊ तुमचा ऐकतो, तुमचा भाऊ तुमच्यावर प्रेम करतो असं सगळ्यांना अनुभूतीला येत नाही. काही लोक जगात फार समाधानी, घरात समाधानी नाही, ना पत्नीकडून, ना भावंडांकडून, ना आप्तजांकडून, ना सोयऱ्यांकडून, फार प्रतिकूल अवस्था लोकांच्या आयुष्यामध्ये आहे. आपण नशिबवान लेकर आहे ज्ञानोबाऱ्यांची की आपल्याला मुक्ताबाईने ज्ञानोबाऱ्यांनी सगळं दिलं. तुमचं घर नीट असेल तर तुम्ही बाहेर फिरू शकता, नाही तर बाहेर फिरणं आता तितका पाहिजे तेवढा काल सोपा राहिलेला नाही. घरात फार उत्तम वातावरण असावं. कीर्तनकाराच्या गायक वादकाच्या पत्नीकडून सामान्य केलेली अपेक्षा आहे. मी या महिलांना सुद्धा माझ्या मातामौल्यांना सुद्धा चांगलं ओळखलं आहे. आम्ही गेल्याच वर्षी पांडुरंगाचा अभिषेक, माझ्या जीवनातला पहिला अभिषेक महाराजांच्या आयुष्यातला, आम्ही सोबत केला पांडुरंगाला, त्यावेळेला त्यांचा परिचय झाला. कष्टानं दमलेला माणूस आपल्या मनगटात इतकं ताकद आहे, इतकं वैभव परमेश्वरानं दिलेलं आहे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या, हे कुटुंबातलं कीर्तन करतोय मी बरं का. इथं जे मी वाक्य बोलतोय ते प्रत्येकाच्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्याकरता लागू आहे. आमच्या मनगटात इतकी ताकद आहे की आम्ही घरातल्या माऊलीचं जीवन सुखी ठेवू शकतो, तुमच्या सगळ्या गरजा भागवू शकतो, तुम्हाला काय लागतं प्रपंचात त्याची व्यवस्था त्याची पूर्तता आम्ही करू शकतो. फक्त कीर्तनकाराला गायक वादकाला उंबरठा ओलांडल्यानंतर एकच अपेक्षा असते, आम्ही थकून प्रवासातून दमवून जगाला फेस करून ज्या वेळेला घरी येतो त्यावेळेला आम्ही उंबरठा ओलांडून पहिलं पाऊल आत घातलं की आमच्या घरातल्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचं समाधान आमचा प्रवास हरवणारा असलं पाहिजे याची अपेक्षा आम्हाला. तुमचा आणि आमच्या आईचा, तुमचा आणि आमच्या भावाचा, भावाच्या बायकोचा संवाद इतका गोड असला पाहिजे की आम्हाला घरात आल्यानंतर त्या प्रवासाचं दुःख दुःख वाटू नये, ही अपेक्षा आहे. आणि त्या अपेक्षेची पूर्ती सुद्धा अक्रूर महाराजांच्या आयुष्यात आहे. त्यामुळं किती बोलावं त्यांच्याबद्दल, थोडं आहे मी त्यांच्या परिवाराबद्दल, त्यांच्याबद्दल कृतज्ञता अर्पण करतो. कोणाचाही नामोनिर्देश मला वेळेच्या मर्यादेत शक्य नाही, कारण मला जाणीव आहे काही नावं घेतले तरी काही माझ्याकडून दाट सुटण्याची शक्यता आहे. त्याची अपेक्षा तुम्ही सुद्धा आज करू नका. आपल्या सगळ्यांप्रती साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो, सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा। जगद्गुरु तुकोबारींचा चार चरणाचा अभंग मी तुमच्या समोर म्हटलेला आहे। प्रस्तुत अभंगाच्या द्वारा श्री तुकोबार आहे। मानवी जीवनामध्ये योग्य ठिकाणी अनुसरण घडलं किती उंच प्रसाद त्या अनुसरणाचा मिळू शकतो याची कारण मीमांसा का मिळू शकतो त्याचं बारकाईनं निरीक्षण तुमच्या माझ्या समोर मांडताय। अनुसरे तो शब्द फार गोळ आहे। मराठी भाषकांच्या मराठी वाचकांच्या कायम कानावर येणारे दोन शब्द आहे, अनुकरण आणि अनुसरण। अनुकरण कशाला म्हणता हो? बाह्यरंगामधून जे स्वीकारलं जातं त्याला अनुकरण म्हणतात, आणि अंतरंगामधलं जे स्वीकारलं जातं त्याला अनुसरण म्हणतात। एखाद्याची वेशभूषा केशभूषा जशीच्या तशी स्वीकारणं अनुकरण आहे, पण एखाद्याचं पवित्र जीवन जसंच्या तसंच अभ्यासणं अनुसरण आहे। अनुकरण करणं फार सोपं आहे या जगात, काही लागत नाही अनुकरण करायला, लागतं तरी काय। भरत महाराजांनी वाजवलेला चक्रधार जसाच्या तसं वाजवणं अवघड काय, प्रयत्न केलं तर एखाद्याला त्याच्यापेक्षा चांगला वाजवता येईल, करता येऊ शकतं अनुकरण, पण अनुसरण करणं सोपं नाही। आपण ज्या श्री गुरूंकडून शिकलो त्यांच्या जीवनातली वारी, त्यांच्या जीवनातलं व्रत, त्यांच्या जीवनातलं वाचन, त्यांच्या जीवनातली उपासना जशीच्या तशी स्वीकारणं कठीण आहे। कपडे घालणं सोपं आहे, बूट घालणं सोपं आहे, राहणं वागणं बोलणं शरीराची हालचाल सगळं सोपं आहे, हे अनुकरणातलं आहे। अनुसरणातलं उघड आहे, त्या दिशेने मनुष्याला जाता येत नाही। तसं अनुसरण स्वीकारून सुख मिळवणं फार कठीण झालेलं आहे। इथं पोट चिरल्याशिवाय शिजर केल्याशिवाय बालकाचा जन्म नाही, आणि व्हेंटिलेटरशिवाय मृत्यू नाही। कोण्या काळात जीवन जगतोय आपण बारकाईनं जर अभ्यासलं तर सुईनबाईनं यावं आमच्या आईच्या पोटाला हात लावावा। जीबाई कोणत्या शाळा कॉलेजात गेली नाही, कोणत्या मेडिकल कॉलेजला गेली नाही, कोणत्या शाळेचं दिला ज्ञान नाही, कुठल्या भाषेचं दिला ज्ञान नाही, अशिक्षित बाई, पण घरी आली आमच्या आईच्या पोटाला हात लावावं आणि तिनं सांगावं बेबे तू तासाभरात मोकळी होशील। अरे जगातलं कुठलंच ज्ञान नाही त्या बाईला, पण इतकं ज्ञान परमेश्वरानं तिला दिलं की आमच्या आईच्या पोटाला हात लावल्याबरोबर तिला कळत होतं की तासाभरात प्रसूत होणार आहे। आता तितकं सोपं बाळंत पण आहे हो, दर 15 दिवसाला ट्रीटमेंट, दर 2 महिन्याला डिजिटल एक्सरे, बारीक बारीक 9 महिन्याची मेडिसिन, सासरा म्हणतो आराम कर, सासू म्हणते आराम कर, सून म्हणते बाबा मी करते काम, नाही नाही मालक म्हणतो स्ट्रेस घेऊ नको, आराम कर, थोडी चिंता करू नको, आराम कर। इतकं सगळं 9 महिने बेड रेस्ट घेऊन सुद्धा 9 महिने एकाच डॉक्टरकडे तरबेज MD डॉक्टरकडे स्पेशलिस्टकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर सुद्धा त्या बाईला त्या डॉक्टरांकडे नेलं की ते डॉक्टर म्हणतात ताई शिजर करावं लागेल। असा काळ आहे, तिथं तुम्ही असं मानू शकत नाही आमच्या व्यवस्था सगळ्या तयार झाल्या म्हणून आम्ही सुखी झालो, ओलत होतो त्याच्यापेक्षा मागं आलो, मरण सुखाचं राहिलं। बापाचा अंतकाळ जवळ यावा आणि पोराच्या मांडीवर बापानं मान ठेवावी आणि म्हणावं भाऊ भाऊ मुलाला दिलेला आवाज आहे। बाप कोणाचाही असो त्यावेळेला अंतकाळात त्याला सगळ्यात जवळचा सोयरा आठवतो तो म्हणजे मुलगा। बापाच्या जीवनातला सगळ्यात जवळचा सोयरा मुलगा आहे, त्यावेळेला आवाज देतो। मरणाच्या वेळेला माणसाचं पाप माणसाला त्रास देतं, कळत न कळत हजारो झालेली पाप भिंतीवर चित्र रंगवतात। देवाचा बाप अयोध्येचा राजा दशरथ कर्मानं रडत होते, राजे ज्या मांडीवर राजा दशरथाचा जीव जायला पाहिजे होता त्या मांडीवर एका पक्षाचा जीव जातो, हे जीवनातलं कर्म आहे गेवराई कर। कर्म सोपं नाही, कर्म करायला आपण मोकळे, कर्माचं फळ भोगायला आपण पारतंत्र्यामध्ये, तुम्ही मी प्रत्येक जण, शंका कुशंका करायचं काही कारण नाही। भाऊ आवाज दिला बापाला मुलाला, त्यावेळेला बापाचा हात पोरानं हातात घ्यावा, म्हणावं बाबा काळजी करू नका बाबा मी तुमच्या जवळ आहे, म्हणा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा बाबा, रामकृष्ण हरी म्हणा बाबा, रामकृष्ण हरी म्हणा बाबा, काळजी करू नका बाबा, परमात्मा तुम्हाला सहकार्य करेल बाबा, बघा तुमच्या सुना विष्णू सहस्रनाम घेत आहे बाबा, तुमची नातवंड हरिपाठ घेत आहे बाबा। ती भाऊनं वाड्यातली गोठ्यातली गाय घरात आणली, गायीचं शेपूट हातात धरा बाबा, तुमचं मरण सुखाचं होईल बाबा, काळजी करू नका बाबा, म्हणा रामकृष्ण हरी म्हणा। राहिलंय मरण या जगात, ना बापाच्या मांडीवर पोराच्या मांडीवर बापाची मान आहे, ना पोराचा जन्म घरात आहे। असं म्हणतात सटवी येते कधी, 5वीला। तुम्ही बोर झाले काय, मी घरी जाऊ का, कधी येते ती 5वीला। या 10-15 वर्षात तिनं बियनं बंद केला आता,
ते काही झटके घेत नाही. ते म्हणते आता पोर दवाखान्यात होता, मी काय कोणाकोणाचा ताण घेऊ, घ्या तुमचं तुम्हीच करून. सटवी अहो, इतकं सुखाचा जन्मही राहिलेला नाही तर इतकं सुखाचा मृत्यूही राहिलेला नाही. यात मधलं जीवन सुखात काढायचं असेल तर अनुकरणात निघू शकत नाही. दाढी वाढवली म्हणजे कोणी छत्रपती होत नाही, चंद्रकोर लावली म्हणजे कोणी महाराज बनत नाही. अरे तास दोन तास माझ्या छत्रपतींचं पार्ट घ्यावं कोणी महाराज म्हणेल? छत्रपती होण्याकरता 50-51 वर्षातला 35 वर्षाचा कालावधी या महाराष्ट्राला दान करावा लागतो तेव्हा माणसं शिवछत्रपती म्हणतात. बापाचा नाईचा विरह उघड्या डोळ्याने बघावा लागतो तेव्हा माणसं छत्रपती म्हणतात. सहज नाही होत ते. म्हणून अनुकरणात समाधान नाही, अनुसरणात. नाटक नाटक आहे, ते माणसं कशाचंच करू नये. समाज मान्यतेचं नाटक करू नये, जगानं मला चांगलं म्हणावं नाटक करू नये, श्रीमंतीचं नाटक करू नये सौंदर्याचं नाटक करू नये. त्याचं पितळ कधी उघड पडू शकतं? जे देवानं दिलेलं असतं तेच खूप छान आहे. हे नाटक आहे, पितळ उघड पडू शकतं. कलेचं नाटक कधी करता येत नाही, कधीच नाही. काही लोकांचा आवाज खूप गोड असतो पण मुद्दाम ते त्या आवाजाला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतात आणि मूळ आवाज हरून बसतात. म्हणजे मी बरेच गायक असे पाहिले, अरे बाबा तुझा आवाज गोड आहे ना राजा, म्हण ना बाबा गोड गातो रे तू, म्हणावं वाटत नाही. आसारामबुवासारखी भरतबुवासारखी ऍक्शन केली की मला कोणी मानेल असं नसतं महाराज. जैसा आहे तैसा राही, तरी काय देव दुरी आहे. मनुष्य जसा आहे तसा राहिला तर जगात त्याची किंमत होते. नाटक कशाचंच टिकत नाही. एक तुम्हाला श्लोक सांगतो बघा, शोरोसी कृतविद्योसी दर्शनोसी पुत्रते यस्मिन कोले तो उत्पन्नो गजस्तत्र हन्यते. हा एका सिंहिणीच्या मुखातला श्लोक आहे, पंचतंत्रात आलेली घटना आहे. एक सिंह पाणी प्यायला गेला आणि तळ्यावर पाणी पिता पिता त्याच्या नजरेला एक कोलीन दिसली. त्याला आनंद झाला, अरे पाण्याबरोबर जेवणही सापडलं. त्यानं डरकाळी फोडली, डरकाळी फोडताबरोबर ती कोलीन घाबरली, रर माझं मरण आहे पुढं काय करू. ती इतकी घाबरली का सिंहाच्या डरकाळीत हा आपल्यावर झळप घालेल आपल्याला मारेल या भीतीनं तिनं क्षणात तिच्या पोटातलं बच्चं जमिनीवर फेकून दिलं. ती प्रसूत होती, बाळंतीण होती, गर्भवती होती. जवळ आलेली तिची प्रसूतीची वेळ, तिनं तिच्या पोटातलं बच्चं जमिनीवर फेकलं. महाराज गर्भवती त्या कोलिनीनं इतकी घाबरली की कोल्याच्या बच्च्याकडं वळून सुद्धा पाहिलं नाही तिनं, वाऱ्याच्या वेगात पळ सुटली. सिंह म्हटला शिकार हातातून गेली गड्या. सिंह त्या बच्च्याजवळ गेला आणि त्याला उचललं, खाल्लं नाही त्याला, मारलं नाही त्याला, त्याला जवळ घेतलं. हे मोठ्या माणसाचं लक्षण आहे, ती चिल्लर माणसासोबत वाद घालत नाही. वाद घालावा कोणासोबत? काही माणसं यष्टीत भांडून राहिले, मी 75चा आहे, मी 75चा आहे. अरे ऐक ना, करणार काय? कुठेही भांडताना दिसत माणसं. भांडण सुद्धा दर्जेदार असावं माणसाचं. कारण वाद कोणाचा आहे? त्याचा आणि त्याचा आहे. अरे बाप, त्यांच्या वादात आपण बोलू नये बा. याला मोठा वाद म्हणतात. की आपल्या वादात सुद्धा कोणाला उडी घ्यायची दानच झाली नाही पाहिजे. तो मर्दाचा वाद आहे, मोठ्याचं भांडण आहे. काय सामान्यासोबत वाद घालता? ज्याला हौस आहे ना गेवराईमध्ये भांडायची, इथं नाही. पुणे मुंबई 307-302 ज्यांच्यावर जबर गुन्हे दाखल एकदा त्यांच्यासोबतच आपली जिरून घ्यावी, म्हणजे पुन्हा पुन्हा आपली वाद घालायची इच्छा होत नाही. इथं गेवराई शहरात काय वाद घालायचा? माझ्या गावात एखादा वाद घाल, काय वाद घालायचा? वाद घालणारी एक कर्तबगार वीरपत्नी कीर्तनाला बसलेली आहे माझी यशोदाबाईन. वाद घातला तिच्या नवऱ्यानं, तिच्या मालकानं. आम्ही दोघांनी कीर्तन केले, राऊतबाबांनी कीर्तन केलं. पहिला सोहळा त्या सोहळ्याचे साक्षीदार आम्ही. ती माझी यशोदा गोसावी नावाची महिला आली कीर्तनाला. त्यांना बांड पोरग देशासाठी समर्पित केलं, कुटुंबासाठी नाही, देशासाठी. धाड 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 गोळ्या छातळात गेल्या तरी भारत मातेची माती पवित्र मुठीत होती आणि तिथं ती माती आवाज देत होती, हरा है इस्लाम का, भगवा है भगवान का, सफेद ईसाई का,
लेकिन उससे भी अच्छा है तिरंगा हिंदुस्तान का ही आरोड़ी मर्दा जब भरना गावत का नहीं नहीं माझी इच्छा है झेंडा वंदन करायची अरे करू दे ना कोणाला भी आपल्या देशाचा झेंडा फडकवीन की दुसरा तुझी काय इच्छा आहे झेंडा वंदनाची फारा जाऊस आहे झेंडा वंदनाची तिथे तिथे जा गावात काय झेंडा वंदन करतो तिथं मर्दाची बच्चे गुडघ्यावळा पाय बर्फात खोवून देश हिमालयात सलामी देतात तू काय गावात झेंडा वंदन करतो रे भांडणच करायचं असेल तर भांडणाची सुद्धा चर्चा व्हावी मीडियाला न्यूज यावी जनाबाईनं भांडण केलं पण सामान्य अशी नाही आपण तो प्रकाशित केले जनाबाईचे भांडण सुंदर भांडणं जनाबाईची एक फार गोड भांडण आहे पुण्यवंत पाताळाला फिरेला पुण्यवंत पाताळाला फिरेला भाग्यवंत आपल्या भांडणात सुद्धा तुम्ही टाळ्या वाजवता हेच आश्चर्य तुमच्या भांडणात कोणी टाळ्या वाजवलं आपलं भांडण चालू झालं एखाद्याशी कोणी म्हटलं थांबा शिव्या देऊ नका श्री गणेशाय नमः श्री सरस्वती होत नाही ते जनाबाईचा वाद आहे तो वाद आहे घातलं तर मोठ्याची सियान ते बच्चे उचललं खांद्यावर आणि घरी आणलं बायकोला सांगितलं तुला अगोदरचे माझे दोन आहे हे तिसरं माझं समज आता जुन्या काळातली बायको होती ऐकून घेतलं तिनं आता सिंहांनी ती अपेक्षा करू नये आता काळ नाही राहिला तीत कसो खाजा परवा मी आमच्या मित्राच्या घरी गेलो त्याची बायको फरशी पुसत होती तिला तिच्या ओल्या फरशीवर पाय दिल्यामुळे त्या बाईला राग आला जरा त्या बाईने मला पोचा फेकून मारला डाक पडला माझ्या शर्टला मी त्या बाईकडे पाहत होतो ती बाई मायाकडे पाहत होती ती बाई मला दुसरं काही मारायला शोधत होती पण मी हुशार माणूस मी घराच्या बाहेर पडलो आणि तिच्या नवऱ्याला फोन लावला म्हटलं कमाल आहे व तुमच्या सहनशीलतेची अशी बायको तुम्ही सांभाळू शकता तो म्हणे झालं काय अरे म्हटलं तिनं पोचा फेकून मारला मला तो म्हणे तिला काही लाज तिला काही अक्कल तिला काही शरम म्हटलं हे तू तिला जाऊन विचार ना तो म्हणे तुम्ही फोन ठेवा महाराज मी घरी जातो आज तिची सुटका नाही म्हटलं महाराज सांग भाऊ तिले नाही नाही तुम्ही फोन ठेवा मी त्यांना पुन्हा 15-20 मिनिटांनी फोन केला म्हटलं भाऊ पोचले नाही तुम्ही अजून तो म्हणे मी पोचलो महाराज म्हटलं कुठे आहे तुम्ही मी दारातच उभा आहे म्हणे अहो म्हटलं घरात जा ना कसा जाऊ म्हणे अजून फरशी ओली हो ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो चला बोल सांभाळ माझे दोघ सांभाळायला लागली ती दोन्ही पोरं मोठे झाले तिचे आणि हे मोठं झालं सिंहाची पोरं कधी आयत खात नाही दुसरं मोठे पण आयुष्यात
कधीच माणसाने हा इथं खाऊ नये. संध्याकाळी झोपतेवेळी आपल्या खिशात आपल्या कष्टानं किती रुपये आले हा खिसा संध्याकाळच्या वेळेला तपासूनच चकारायचं. षष्ठी विभक्ती आहे, झोपलं पाहिजे. भली ते कोणाची कमाई 200 असेल, कोणाची 500 असेल, कोणाची 50,000 असेल, त्या संदर्भातली चिकित्सा नाही. पण अर्थाला चार पुरुषार्थामध्ये स्थान आहे. कधीतरी खादीच्या कपड्याच्या बाजारात जाऊन 2.5-3 मीटरचा खादीचा कपडा आपल्या कष्टातला आपल्या बापाला जर त्याच्या जन्मदिवसाच्या दिवशी आणला तर बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद स्वर्ग दाखवणारा असतो महाराज. बाबा एवढं शर्ट शिवा तुम्ही, चला माझ्यासोबत. 50 वर्ष झाले आपल्या बापाचा टेलर एकच आहे, आमच्या बापाच्या मापाचं शिवून द्या एवढा. ज्या दिवशी आपला बाप तो कपडा घालेल ना, डोळ्याला धारा लागतील आपल्या बापाच्या की ही माझ्या पोराच्या कष्टाची कमाई आहे. आणि किती दिवस आहे हो बापाला आपल्या कष्टाचं खाऊ घालण्याची वेळ संधी, फार दिवस नाही आहे. आज 8 वर्ष झाली अक्रूर महाराजांचं पितृछत्र हरवलं. असं वाटतं महाराजांनी गेल्या 8 वर्षात मिळवलेली उंची बघायला बाबा पाहिजे होते. जग आपलं कौतुक करत असेल, अक्रूर महाराज म्हणणारी, अक्रूर बाबा म्हणणारी माणसं महाराष्ट्रात खूप आहे, लाखो नाहीत. पण अक्रूर असा प्रेमाचा आवाज देणारा बाप गरजेचा असतो महाराज आयुष्यात. तो विशाल खोलीच्याही गरजेचा असतो, कीर्तनात बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या गरजेचा असतो. आपला बाप त्याचं शरीर स्वच्छ करू देऊ नका घरात, इतका थकू द्या. आपण बाप पाहिजे घरात, बाप बाप आहे महाराज, त्याची अलौकिक ताकद असते, एक वेगळी ऊर्जा असते त्याच्यात. त्याच्या रक्तानंच आपला हा संसार फुलला जातो असतो, त्यामुळं त्याची गरज आहे. अरे 20 रुपयाचा टाळ बापानं आणला म्हणून आपण टाळकरी झालो ना, 50 रुपयाची वाजणारी ढोलक पण डरीवून आणली घरी, 50 रुपये म्हणजे खूप मोठी वस्तू झाली. 50 रुपयाचं ढोलक मृदंगही येत नव्हतं 50 मध्ये. ते 50 रुपयाचं ढोलक आणलं, नकळत बोट फिरकायला लागली. कधी माणूस मृदंग वादक झाला कळाला सुद्धा नाही. हे कळत नकळत झालेले उपकार आहे बापाचे. तुम्ही निवडून या, लोक तुमचं कौतुक करतील. तुम्ही मोठ्या पदावर जा माणसं, तुमचं कौतुक करतील. तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध व्हा, लोक तुमचं कौतुक करतील. पण पाणी पिताना घरात भिंतीवर लटकलेल्या आई वडिलांच्या फोटोकडे नजर गेली की मनात विचार येतो, माझ्या बापाची माझ्या आईची गरज होती. आज अख्खं जग आहे माझं कौतुक करायला, पण माझा बाप नाही ना. महाराष्ट्राचा राजा शिवछत्रपती 1674 रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्याने संपन्न होतोय. माझ्या राजाचं कौतुक करायला देश विदेशातून माणसं आलेली. पण महाराजांच्या डोळ्यात आलेलं पाणी आहे. आणि आऊसाहेबांनी पाणी पाहिलं, शुभा अरे सिंहासन आवडलं नाही का? आवडलं आऊसाहेब. मुकुट आवडलं नाही का? आवडलं आऊसाहेब. मग रडतोय का माझ्या राजा? मा हे सगळं आवडलं मला, पण आम्ही राजे झालो रो पाहायला. तुमच्या कपाळावरचं कुंकू नाही हो जिवंताच, आमचा बाप नाही हो. सांगा जो छत्रपती झाला त्यालाही असं वाटतं माझा बाप पाहिजे होता. आपण तर छोटी माणसं आहे, या महाराष्ट्राच्या मालकाला वाटत होत हे मालकत्व पाहायला माझा बाप पाहिजे. म्हणून बाप बाप आहे. बापच अनुभवायचा असेल तर एखादी लेखबाई बिद्या होते त्या मंडपात जाऊन बघा. अनेक पराभव पचवलेला, अनेक दुष्काळ पचवलेला, गरिबी पचवलेला बाप. सगळी माणसं मंडपामध्ये नवीन कपड्यात दिसतील तुम्हाला पोरीच्या लग्नात, पण विशाल महाराज खोलीचा दावा आहे गरीबाची लेखबाई बिद्या होते त्यावेळेला त्या मंडपात जा. कधीतरी आपला अहंकार बाप या नावाने ओळखायचा असेल, थोडं याला गमवायचं असेल, स्थिरवायचं असेल, आणि बाप या पवित्र भूमिकेपर्यंत जायचं असेल तर एखाद्या गरीबाच्या पुरीचा लग्नाचा सजलेला मंडप बघा, तिथं बापाचा परिचय होतो. सगळी माणसं नवीन कपड्यात नवीन वस्त्रात, त्याख्या मंडपात एकच माणूस जुन्या कपड्यात फिरत असतो. कहो तुम्ही जेवले? कहो तुम्ही आता आले? कहो चहा घेतला? काही खाल्लं तुम्ही? हात जोडून विनयानं त्या मंडपात वार्तालाप करणारा एकच व्यक्ती त्या मुलीचा बाप, ज्याच्या अंगावर मळालेला पैजामा आहे, भाजीनं पैजामा भरलेला आहे पंक्तीत वाढता वाढता. लेख बिद्या करायची वेळ आली त्यावेळेला माणसं म्हणतात पाटील चला गडार, पोरगी बिद्या करायची वेळ आली, तुम्ही आपलं पंक्तीला फिरतय, चला चला. सला लेखीला बिद्या करायची वेळ आल्यानंतर ज्याच्या डोळ्याला धारा लागतात त्याला बाप म्हणतात.
बाप करिया जेवडी पिता स्वयमेव नारायण बापा माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण ऐसे भावी ज्याचे मन सुपुत्र जाणतो एक. अरे बाप नारायण आहे, आपली धर्म संस्कृती सांगते आपल्याला. तेवढा जरी दिसला तरी जगातल्या सगळ्या वाऱ्या आल्या, ज्ञानोबारे कोणाचंही चरणाचं वर्णन करू शकत नाही महाराज. सकळ तीर्थाची दुरे हे जे वर्णन ज्ञानोबाराने केलं, जे का माता पितरे, सोपं वाटतंय वर्णन, शक्य नाही. सकळ तीर्थ म्हटली एक तीर्थ मिळत नाही. स्वच्छे शीतळे सुगंधे जले होती सुख प्रदे परिपवित्रत्व संबंधे तीर्थाची. स्वच्छ जल मिळेल, शीतळ जल मिळेल, पण तीर्थ मिळणार नाही. जगातली सगळी तीर्थ आमच्या बापाच्या पायाजवळ आणली ज्ञानोबाराने. काहीतरी असेल ना आमच्या बापाच्या पायात, ज्याचा पाय पाहिला की कष्ट करतात. कीर्तनातून घरी गेल्यावर तुमच्या माझ्या बापाचे पाय जर पाहिले तर मला वाटत नाही आपल्या बापाचा पाय मखमलीच्या गादीवर फिरणार आहे महाराज. तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या चेहरा सांगतोय आपल्या बापाच्या पायावर कष्टाच्या भेगाच पडलेल्या आहे आणि ते आपल्याला स्वीकारावं लागेल. धरून आणलं जातो त्याला लेखबा पिद्या करताना, धरून पाटील लेखीला पिद्या करा. सगळी माणसं फोटो सेशन करतात ओवाळणं घालताना. सगळी ती पोरगी फोटो काढते, पण पुढं आलेला भरलेला पायजाम्याचा माणूस पाहला, चिखलात भरलेले पाय पाहिले की ती पोरगी फोटो काढत नाही, मिठी घालते. तिला कळतं, अरे हा तर माझा बाप आहे रे बापा, हा दुसरा तिसरा कोणी नाही. इतकं प्रेम, इतकी माया. म्हणून बापा समोर मनुष्यानं कष्टाळू बनावं. आयतं खायची सवय मनुष्याची बंद करावी. कधी मनुष्यानं आयतं खाऊ नये. जे मिळवता येईल ते कष्टानं मिळवायचं, आपल्या प्रारब्धानं, आपल्या कष्टानं. चला, थोडासा विस्तार होतोय पण हरकत नाही. दोन्ही पोरं शिकारीला निघाली. कोणाची? सिंहाची. त्यांच्यासोबत हेही निघालं कोल्याचं. त्या दोघी भावांनी ठरवलं आज हत्तीची शिकार करायची. हत्तीची. ते कोल ऐकून राहिलं, तो म्हणे, अरे ऐका, हत्तीचा नाद करू नका. तो केवढा, तुम्ही केवढे? त्यांना तुम्हाला पाहिलं पार जीव जाईल तुमचा दोघांचा. या पुणे तुम्ही चला माघारी. त्या दोघही भावांना असं रागून रागाने वळून बघितलं. कोणाकडे? खोल्याकडे? कोल्याकडे. मला एकदम झटका बसला ना, ते ऐकून नाही आलं बरोबर. तिथून पळत निघालं घरी. रडा बिडायला लागला आता नाटकीच. तो म्हटला, आई तुझ्या वंशाचा दिवा मी एकटाच राहिलो आता. म्हणजे ते गेले, मेले असतील ते आतापर्यंत. आम्ही नाही म्हणत होतो, ते हत्ती बरोबर भिडले. ती त्याला जवळ बोलावते, काय म्हणते ऐका. सिहीन पंचतंत्र बोलते. शोरोसी कृतविद्योसी दर्शनीयोसी पुत्र ते यस्मिन कोले त्वम उत्पन्नो गजस्तत्रण हन्यते. कोल्या तू शूर आहे. विठ्ठल विठ्ठल इथं एकाएकाचं वैभव पाहिलं तर प्रत्येकाला परमेश्वरानं वेगळं काही दिलेलं आहे. इथं जोडी लावली तर बघा ना. काय त्यामुळं फार अवघड आहे ते सगळं. अशी कीर्तनं करणं जवळ जातात महाराज. इथं कीर्तनाचे पूर्ण मार्क घ्यायचे असतील तर वेळेच्या आत कीर्तन सोडावं कीर्तनकाराने. एक, चुकून कोणाचं नाव घेऊ नये. दोन, मग या कीर्तनाची कला असते ती, ज्याला मार्क मिळवायचे त्याच्यावर का. आम्ही रमेश महाराजांच्या संस्थेत कीर्तन केलं, सगळी मान्य, पण काय आपल्या संप्रदायाची महती हो. कोणीतरी उभं राहावं, कोणीतरी ऐकावं, कोणीतरी म्हणावं. ज्ञानोबाऱ्यांनी हे याच संप्रदायाला दिलं महाराज, अन्यत्र कुठं नाही. तुम्ही या नजरेला वळून जरी बघितलं, आपण प्रत्येक माणूस इतका नशिबवान आहे. आपल्या सगळ्यांची पात्रता तिथं छपलेजवळ होती.
पण ज्ञानोबऱ्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसापर्यंत तुम्हाला मला पोहोचवलं. या राज्याची लोकसंख्या 14 कोटी आहे, त्यातली 7-7, 8-8 कोटी माणसं तुमची कीर्तन ऐकता. साधी गोष्ट ही, कशाला म्हणता 8 कोटी समाज. 8 कोटी समाजात 288 आमदार निवडून येता, इतकी माणसं आपल्यावर प्रेम करता. साधी गोष्ट नाही ते. तुमचे मिलियन मधले व्ह्यूज बघा तुम्ही सगळ्यांनी एकदा तपासून, कोणाच्या चालीचे कोणाच्या कीर्तनाचे. आवाग चालत नाही, बुद्धी चालत नाही. काय शिकलोय आपण, काय येतं आपल्याला कळतं? एखादं वाक्य इंग्रजीत बोललं कोणी तर आपल्याला कळत नाही, पण इंग्रजी ज्यांना कळतं ती माणसं कीर्तन ऐकायला बसतात. कृपा आहे. शिकून येत नाही महाराज ज्ञानोबऱ्यांच्या क्षेत्रात. कोणी शिकून काही येण्याचा प्रयत्न करू नका. 10-10 वर्ष लोक आळंदीला राहिले, स्वर कळत नाही. स्वराला तर ताल कळत नाही, ताला स्वरात आला तर प्रमाण कळत नाही, म्हणजे कुठंतरी माणूस अडकतोच. पण पवित्र अंतकरण ज्ञानोबऱ्यांच्या समाधीला विनयानं लागलं आणि म्हणावं फक्त त्या साधकानं, माऊली करा कृपा माझ्यावर. कधी ज्ञानोबरा तळ हातावर घेतील? जगातली कोणती शक्ती तळ हातावर ज्ञानोबऱ्यांनी घेतलं एकदा की आपल्याला परास्त करू शकत नाही, इतकं वैभव आहे साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांचं. त्यामुळे साधनही येते. तो म्हटलं आई ते दोन्ही मेले असतील. अरे पण का सिंहासोबत भिडले, हत्ती सोबत भिडले? ती त्याला काय म्हणते ऐका आणि पुढे चला. शोरोसी कृतविद्योसी दर्शनोसी पुत्र ते कोल्या तू शोर आहे, कृतविद्योसी हुशार आहे, दर्शनोसी पुत्र ते तुझ्याकडे पाहिलं की पुत्रोत प्रेम करावं वाटत. फक्त बेटा कोल्या, यस्मिन कुले तो उत्पन्नो गजस्तत्रण हन्य ते तुझ्या घरात पैदा झाला. तिथं कोणावर विश्वास ठेवायची पद्धत नाही. अरे पोरासारखं जपलं रे तुला, जे प्रेम सिंहाच्या पोराला दिलं माझ्या रक्ताला ते प्रेम दिलं तुला. पण का रे, माझ्याच पोरांची युद्ध करायची वेळ आली, नुसता उभा राहिला असता कोल्या, तरी हत्तीच्या सिंहाच्या युद्धाच्या चर्चेत तुझ्यासारख्या कपडे सांभाळणाऱ्याचं सुद्धा नाव घेतलं असतं त्याच्यात. पण आमच्या पोरांच्या मनगटाच्या ताकदीवर संशय घेतला आणि पळत आला ना. एक लक्षात ठेव, माझी दोन्ही पोरं घरी यायच्या अगोदर इथून निघून जा. ती मर्दाची बच्चे, तुला जर त्यांनी घरात पाहिलं तर ते तुझ्या नरडीचा घोड घेतील. धोकेबाज माणसं या घरात टिकू शकत नाही. तू इथून निघून जा कोल्या. नाटकातलं कोलं सिंहाच्या घरात थारा धरू शकत नाही. जसं नाटकातलं कोलं सिंहाच्या घरात चालत नाही, तसा नाटकातला साधक तुकोबऱ्यांच्या दारात चालत नाही. म्हणून अनुकरे तो नाही, अनुसरे तो अमर झाला. Yeah.
अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला. काऊ कोणी केलं अनुसरण? अनुसरण संतांनी केलं. काय अमरपद मिळालं त्यांना? तीन प्रमाण सरळ सांगतो पुढे चलतो. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी एक. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी दोन. आणि गेले योगीराज अनादि, जे आधी राहिल्या त्या समाधी जगा माझी. याला म्हणतात अनुसरे तो अमर झाला. संत अनुसरणानं अमर झाले. परिणाम अंतरला संसारा. इथं संसार या शब्दाचा अर्थ देह असा घ्यायचा. याचं अंतर वाढलं म्हणजे समजावं आपला परमार्थ सफल व्हायला लागला. याची आठवण आपल्याला परमार्थिक साधनेत येऊ नये, कधीही येऊ नये. ती येण्याकरता अनेक प्रयत्न केले, ती जाण्याकरता अनेक प्रयत्न केले, पण त्या हा देह मनुष्याला सहकार्य करत नाही. तुकोबारे म्हटले देवा होत नाही रे. हाच सगळ्यात मोठी अडचण बनतोय परमार्थ करायला. न होय निग्रह देहासी दंडन, नवजे भूकतान सहावली, तरी नित्य नित्य करयाळवन, माझा अभिमान असो द्यावा. किती प्रयत्न करतोय देवा, पण आमच्याकडून होत नाही. काय महाराजांनी सहन केलं असेल आयुष्यात, देव जाणे बाबा. आपण सगळे वारकरी परंपरेत काम करणारी माणसं आहोत. आपण जर थोडंसं तपासलं आपल्या घरातलं अनुसरण, तर आपल्या लक्षात येईल काय चाललंय, काय नाही जगात. तुकोबऱ्यांनी काय स्वीकारलं, ज्ञानोबऱ्यांनी काय स्वीकारलं, प्रयत्नाची पराकाष्ठा करून मिळवलेलं वैभव आज पूर्णतेला नेण्याचं केवळ माध्यम तुमच्या माझ्याजवळ आलेलं आहे. करतात आपली पोरं? तुम्ही तुमच्या माझ्या बछड्यांकडे एकदा घरी नजर घाला. मी माझ्या पोराचं उदाहरण रोज सांगतोय, रोज. आता इथं संख्या जास्त आहे कीर्तनकारांची, म्हणून तुम्हालाही माहीत पडावं. मला 7 वर्षाचा मुलगा आहे बाबा. माझ्या मुलाचं नाव स्वरूप आहे. हुशार आहे प्रचंड. तय्या विठ्ठल विठ्ठल सीबीएसईला शिकायला आहे, हुशार आहे चांगला, पण शाळेत नाही, घरी. माझं आहे ना ते. एक दिवस माझ्या मोठ्या भावाने माझ्या पोराला एक फटका मारला, मग तो रडायला लागला. त्याने मला फोन केला, तो म्हटला अहो मला आप्पांनी मारलो. आमच्या मोठ्या भावाला तो आप्पा म्हणतो. हा म्हटलं मारू दे, मारलं तर ठीक आहे, आपण बाबांना सांगू. मी फोन बंद केला, तो शांत झाला. संध्याकाळी आमच्या दादा म्हशीचे दार काढायला गोठ्यात गेले. आमच्या राहत्या घराच्या पलीकडच्या रोडला आमचा गाई म्हशींचा गोठा आहे. ते गोठ्यात गेल्यावर त्यांनी वगारू सोडलं. ते म्हैस बच्चे घेत नव्हती, ती लाऊकची म्हैस होती, पाय उचलायची. आमच्या भावाच्या लक्षात आलं बहुतेक हे वगारू सोडलं बिटलं असेल, ते काही दूध देणार नाही म्हणे. आता त्यांनी ते वगारू बांधून टाकलं. दुसऱ्या दिवशी पहाटे म्हशीनं दूध दिलं. दुसऱ्या दिवशी दुपारी पुन्हा माझ्या पोराचं काहीतरी चुकलं. आमच्या दादाने दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याला एक फटका ठेवला. दुसऱ्या दिवशी बरं का दुपारी फटका मारता बरोबर माझं पोरग माझ्या मोठ्या भावाला म्हणत होतो आप्पा म्हैस आज सुद्धा संध्याकाळी दूध देणार नाही म्हणे. तेव्हा आमच्या मोठ्या भावाच्या लक्षात आलं वगारू सुटलं नव्हतं, यानं ते सोडलं होतं. नाद नाही करू शकत तुम्ही पोरांचा मारा. कोणाला शिकवता हे? सोपर आलं. तयाच्या चरावी पावले हे प्रमाण, ही ओवी ज्ञानोबऱ्यांची घरात लिहून ठेवण्यासारखी. महाराज तयाच्या चरावी पावले, पावनी सात्विकी श्रद्धा चाले, तो तेची फळ ठेविले ऐसेल आहे. माऊलींच्या चरणाचा आश्रय घ्याल, तुकोबऱ्यांच्या चरणाचा मागोवा घ्याल, तर तुमची पुढची पिढी सुखात जीवन जगेल. याचा अपेक्षा करू नका. सूत्रही त्या ओवीचं, यद्यदाचरते श्रेष्ठा तत्तद् देवे तरोजनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते एत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविती एरतेची अनुष्ठिती सामान्य सकळ. या ओवीच्या पुढची ओवी आहे तयाची आचरावी पाऊले. मग पाऊनी सात्विकी श्रद्धा चाली. सत्वगुण अंतःकरणामध्ये उत्पन्न व्हायला अनुसरणच लागेल. नाटकात ते होणार नाही. ते जर झालं तर याचं अंतर वाढतं. अंतरला संसारा. आणि ज्याला याचं अंतर वाढवता आलं त्याला जीवनातलं सगळ्यात मोठं सुख प्राप्त झालं असं म्हणा.
याचा काय धर्म आहे हो? याचा धर्म जर भक्तीच्या दिशेनं गेला तर देव करेल ना. त्या गंगाधरपंत मवाळांच्या चरित्रात, सोनबा ठाकूरांच्या चरित्रात अनेक पुरावे पाहायला मिळतात. एक प्रसिद्ध उदाहरण आहे तुकोबारींच्या मृदंग वादकाचं. हजारदा आपण त्याचं चिंतन करतो. लोहगाव नावाचं गाव आहे आणि तिथले तुकोबारींचे मृदंग वादक सोनबा ठाकूर महाराजांच्या आवडीचा मृदंग वादक. आजही तुकोबारींचा 14 टाळकऱ्यांचा फोटो दिसतो ना महाराज, त्यामध्ये सोनबा ठाकूरच वादक आहे. तिथे लिहिलेलं आहे बघा, शिवराय कीर्तनाला बसलेले आहेत, पुढं अनेक माणसं कीर्तनाला आहेत, 14 टाळकरी मानाचे उभे, रामेश्वर शास्त्री कीर्तनाला आहेत, गंगाधर बाबा मवाळ आहे, बहिणाबाई शूरकर आहेत, त्या सोनबा ठाकूर तुकोबारींच्या आवडीचे मृदंग वादक. प्रत्येक गायकाचा कुणीतरी एखादा लाडका वादक असतो, प्रत्येकाचा, ओंकार महाराज सगळ्याचा. कोणाला तरी असं वाटतं अनेक वादक हजर असले तरी माझी चाल त्याने वाजवावी, म्हणजे असं काही नाही की त्याला जगातलं सगळं जे येतं, पण ते आवडीच असतं, एक जीव असतो आपला, प्रेम असतं. तुकोबारींच्या आवडीला महाराजांना अनेक लोकांना वाटायचं मी तुकोबारींच्या भजनाची सेवा करावी, पण महाराज जिथं कीर्तनाला आले सोनबा ठाकूरांनी वाजवा. एकदा लोहगावलाच तुकोबारींचं कीर्तन आणि महाराज कीर्तनाला आले. दुपारीच पोहोचले, आल्या आल्या विचारपूस झाली, सोनबा कसा आहे? तिथल्या मंडळींनी सांगितलं महाराज ठीक आहे, पण जरा त्याला बरं नाही वाज, त्याची तब्येत बिघडलेली आहे, तापान अंग त्याचं फनफणलेलं आहे. असं हो, बर 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 बर, महाराज कीर्तन वाज आज नाही वाजू शकत महाराज तो कीर्तन. महाराज म्हटले असू देत, कोणालाही बोलवा, आपण कीर्तन करून घेणं गरजेचं आहे. महाराजांचं प्रेम. महाराज म्हटले पण मला सोनबा ठाकूराची भेट घालून द्या बरं एकदा, मला त्याला दोन गोष्टी बोलायच्या आहे. बरं महाराज. कीर्तनाची वेळ झाली, महाराज कीर्तनाकरता हजर झाले. असं म्हणतात बाबा, महाराजांचं चरित्र बोलतं आहे, महाराजांनी एकदा विना घेतला की रामकृष्ण हरीला सुरुवातीला डोळे बंद करावे तर जय विठ्ठलाला डोळे उघडावे असं म्हणतात. महाराजांचं कीर्तन होतं ते. महाराजांनी डोळे बंद केले आणि मृदंगावरची थाप कानावर पडली. थाप कानावर पडता बरोबर उघडे डोळे महाराजांना करावे लागले. थाप तर परिचित वाटते, महाराज म्हटले कोणाची थाप आहे? डोळे उघडून बघितलं, दुसरा तिसरा कोणी नाही, सोनबा ठाकूरच मृदंग वाजवायला हजर होते. आनंद झाला महाराजांना, अरे बरं नसून कीर्तनाला आला. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. कीर्तन झालं, अरममान झाले श्रोते, कारण महाराजांचं कीर्तन आहे. सगुण चरित्रे, बोधे बाबा याला चाल म्हणायची. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, ओ सादर वर्णावी. संत वृंदे मनोभावे आदि वंदावी. महाराजांच काय कसं सांगू मी. श्री धनम नास्तिकम चरितम न श्रवणीय, वैदिको वर्ण मिच्छन्ति अर्थ मिच्छन्ति पंडिता, गायको स्वर मिच्छन्ति टाळ घोषे तरी जना. ही कीर्तन परंपरा आहे, मी लोकांना देऊ कसं दुसरं. जेने करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, कोणाच्या अंतकरणातला सत्वगुण मी हरवू कसा. अक्रूर महाराज साखरेंचं कीर्तन ऐकलं का, निदान कीर्तन कसं कळावं करावं, त्यात समाजाशी वार्तालाप कसा असावा, संतांचं चरित्र कसं असावं, मधल्या गोड चाली कशा असाव्या, मधलं भजन कसं असावं, हे शिकावं ना. कोण आईच्या पोटातून शिकून येत नाही महाराज. हा सगळ्या अज्ञानांचाच बाजार आहे, इथं कोणी पूर्ण नाही. कोण माझ्या पोटातून शिकून आलंय? सगळा अज्ञानी लोकांचा बाजार आहे, इथं फार बळेजाव करायचा नाही कोणी. मी इकडे गेलो आणि मला हे यायला लागलं, काही येत नाही आपल्याला, येत नाही म्हणून आपण जगात आहे. आलं असतं तर आपण नर्मदेच्या काठावर असतो. अरे अज्ञानी माणसं जगात फिरतं ना, पूर्णतेला गेलेला पण मूत प्रसन्न आत्मा न शोचती न कांक्षती या अवस्थेचा माणूस जगात फिरत नाही, तो नर्मदेच्या काठावर राहतो. म्हणून फार बडे जाऊ नाही, जे आहे ते स्वीकारूनच पुढं. आपण रत्नपारखी गाजरपारखी, त्या गाजरपारख्यात तुम्ही मी आहे. आपल्याला काय कळतं, समाज आपल्याला मानतो एवढंच आहे, आपल्याला अजून काही कळालेलं नाही. मी निदान माझं तरी बोलतोय बाबा. ज्याला समाज म्हणतो, विशाल महाराज खोलीची कीर्तन खूप ऐकता. नाही नाही, पिंगळ्याचं बरं चाललंय, लोक मला म्हणता काही काय आता.
अरे पण हे 2-4-5 वर्षाचं असतं ना, जगन्नाथांना पवारांच्या कीर्तनाला माणसं 3-3 तासात जायची. अण्णांना घशाचा कॅन्सर झाला, अहो अण्णांच्या खुर्चीला धक्का लागायचा, महाराज माणसं ओढून बघत नव्हती. तुम्हाला काय सांगाव हे, ज्यांनी वक्ते बाबांची नावं घेतली विचार करा ना, आम्ही त्या तालमीत तयार झालो. मी राहिलो वक्ते बाबांकडे, हे राहिले महाराजांचे भाऊ विद्वान झाले. ज्यांनी वक्ते बाबांचे आयुष्यभर नावं घेतले, एकदा सुद्धा वक्ते बाबाच्या अंत्यविधीला आले नाही, पुण्यतिथीला आले नाही, विचारा महाराजांना. तुम्हाला वाटतं काही सोपं चाललंय? काय नाही हो, सब चुतो की बाजार मी फोतो का व्यापार चल रहा दुनिया में. त्याला फसवायचं त्याला फसवायचं, तुम्ही मी कोणालाही फसवू शकतो, पण जगन्माता चितकला मुक्ता बैला नाही ज्ञानोबऱ्यांनी लक्षात ठेवा. नाहीच फसवता येत महाराज. अरे अकलेचं दिवाळं जगात मांडू नये याकरता ज्ञानोबऱ्यांनी कला दिली, ती लोकांना फसवणारी, लोकांचा घात करणारी. इधर रिक्षावाल्यांची युनियन आहे, ग्रामसेवकांची युनियन आहे, पण गायकवादकाची कीर्तनकाराची युनियन नाही महाराज. आपण आपल्या मित्राचं सहज काही ऐकू शकतो, आपल्या अंतःकरणाचा परिचय असतो आहे. आपल्या मित्राबद्दलची निंदा आपण ऐकूही शकतो, निंदा करूही शकतो, अशी तुम्ही मी माणसं आहे. काय ज्ञानोबा रे, कधी देवजाने कृपा करतील आपल्यासारख्याच्या अंतःकरणावर माऊली? स्वप्नात सुद्धा आमचे येऊ देऊ नका. प्रारब्ध ही जर तुम्हाला मान्य असेल, मला मान्य असेल, तर मला असं वाटतं याच्या पलीकडे जाऊ, शोधू कडं जगात काय चाललंय, बघूया ज्ञानोबाऱ्या आपल्यावरही कधीतरी प्रेमानं बघतील, कृपा करतील. होत नाही महाराज त्याच्याशिवाय. मत्सराचा ठाव शरीरी नसावा, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभवीन जीवा दुःख देतो लाभवीन जीवा. मत्सराचा काहीतरी घेतलंय, द्वेष काय करता? अक्रूर महाराजांचं मोठेपण पाहू नका, पायाखाली काय घेतलं त्या महात्म्याने ते बघा. तसं आपण प्रत्येकाने तुमच्या, मला आज काळाची गरज ही आहे की जी माणसं तुम्हाला जास्त मोठेपणा देतात त्यांच्या थोडं हातभर लांब नाण्याची गरज आहे महाराज, थोडं लांब. या लोकांच्या कौतुकानं थोडीच आपण मोठे, आपण ज्ञानोबऱ्यांच्या कृपेनं मोठी, तुकोबऱ्यांच्या कृपेनं मोठी. हे बरं चाललंय ना आपलं, तोपर्यंत माणसं जवळ येतात, पण प्रेम निरागस असावं. कुठेही भेटलं की मिठी आलिंगन. जे या परिवारात आहे, इतकी वर्ष झाली अक्रूर महाराजांनी हा परिवार सांभाळला, साधी गोष्ट आहे. 2 वर्ष जमत नाही गायकाचं गायकाची, वादकाचं गायकाची. जरा तपशिलात शिरावं, थोडासा 1-2 कार्यक्रम कमी, 2-4-5 माणसं मानणारी कमी, पण मी तुमच्या भावासारखं मी हात जोडून प्रार्थना करतो, जन्मभर एका माईची लेकर म्हणून राहा.
की असायला सुद्धा धक्का लागणार नाही आपल्याला, कधीच नाही. आपल्या माणसावर प्रेम करावं, नितांत जे आत आहे ते. एखाद्याला तुमचं आवडलं नाही, हात धरून म्हणा त्याला, मला तुझं आवडलं नाही गड्या, अरे मिठी मारेल तुम्हाला तो. गरज आहे शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी आहे. ज्या मी शिकलो, अक्रूर महाराजांनी मला 10 वर्षापूर्वी एक कथा दिली होती, मुक्ताईचं चरित्र, महाराजांना आठवण असेल, सातारा जिल्ह्यामध्ये उदनराजे भोसलेंकडे जावळी तालुक्यात ती कथा होती, शिवेंद्रराजे भोसले. मी खरं सांगतो महाराज तुम्हाला, मुक्ताबाईचं चरित्र कोणी सांगावं अशी चर्चा त्यावेळेला साताऱ्याला झाली, आणि इतक्या मोठ्या सभेमध्ये खुल्या अंतःकरणानं अक्रूर महाराज साखरेंनी मला ज्या वेळेला माझं नाव घेतलं की विशाल महाराज खोले ना तुम्ही मुक्ताबाईचं चरित्र सांगायला बोलवा, माझ्या डोळ्याला धारा लागल्या. मी बच्चा, 10 वर्षापूर्वीचा विषय, 22 वर्षाचा पोरगा होतो मी तेव्हा, आणि इतक्या मोठ्या जबाबदार उत्सवामध्ये इतक्या मोठ्या जबाबदार व्यक्तीनं माझं नाव घ्यावं, या सगळ्या गोष्टीचा परिचय एवढाच, मत्सराचा ठाव शरीरी नसावा. करू द्या, असं काही नसतं. मोठ्या कार्यक्रमात कीर्तन करणारे कीर्तनकार मोठे असतात, आणि छोट्या कार्यक्रमात उलट आपल्यापेक्षा जास्त अडचणी. सर्वसामान्य गावामध्ये कुठल्याही उत्सवामध्ये कीर्तन करणाऱ्या कीर्तनकाराला गायक वादकाला असतात, त्यामुळं आपण आपल्या खालच्या पळीच्या जास्त संपर्कात राहावं जे अक्रूर महाराजांनी केलं. गायक वादकाच्या कोण लावत नाही महाराज गायक वादकाला फोन, आम्ही कीर्तनाला की तुम्हाला फोन लावू शकतो, पण तू कसा रे बाबा, असं म्हणण्याचं प्रेम आगळी वेगळी एक कला अक्रूर महाराजांमध्ये, ते मान्यच करावं लागेल. मी कोणाचं कौतुक वर्णन मला जमत नाही, शक्य होत नाही. मी आपांना मग असे म्हटलं, मला ते होणार नाही, होईल नाही हो आपल्यापेक्षा. कसं चाललंय महाराज, कुठे तुमची सेवाच, एवढं विचारा, धारा लागतील त्याच्या डोळ्याला. नाही बालेजी माय बाल्यान बाली, गाव जाऊ दे भाऊ. अरे काय जगणं गडे, जरा व्यापक दृष्टिकोन ठेव येडे. काही माणसं छोट्यांमध्ये लहान लहान बच्चे हो, त्यांच्यात गेलो एकदम सिरियस राहत. काय शिकतोय तू? तुला आटक येईन एखाद्या दिवशी मोकळा राहीन जरा आतून बाहेरून. इथं महाराज आपल्या वादकाबद्दल विचारता आणि तुला काय लाज आहे रे? आपल्याला ते जमलं नाही, आणि इकडं इथं तो मंडपच तो आहे महाराज. हा आनंदाचा आहे, समाधानाचा आहे. अक्रूर महाराजांचा विजय माझा विजय, विशाल महाराज खोलेंचा विजय तुमचा विजय, तुमचा विजय माझा विजय. अरे आपलाच बच्चा आहे ना कोणीतरी, अशी म्हणण्याची रीत जर इथून पुढे आपण जोपासली, आता आपण जबाबदार नागरिक आहे महाराज. वारकरी संप्रदायातली जबाबदार माणसं कीर्तनकार या मंडपामध्ये, जबाबदार गायक वादक आहे. तुमच्याकडे पाहून गायक तयार झाले, तुमच्याकडे पाहून कीर्तनकार तयार व्हायला लागले, त्यामुळं आता आपण जबाबदार नागरिक आहे, त्यांना सांभाळून घेणं, आपल्या जवळ घेणं, ही तुमची माझी जबाबदारी आहे. नुसतं कीर्तनच करणं जबाबदारी नाही आपली, आता त्याच्या पलीकडे गेलो आपण. चला, 12:30 वेळ दिली होती महाराज, 10 मिनिट राहिले, त्यामुळं आवडतं घेतो. राहिलेला एवढा भाव सांगतो भक्त महाराजांच्या चरित्रातला. विचारलं महाराजांनी आल्या आल्या, सोनबा कुठे? तो आजारी हे माहिती पडले वर कीर्तनाला गेल्यावर, डोळे उघडून पाहिले तो तोच कीर्तनाला हजर. कोण? सोनबा ठाकूर. महाराजांना वाटला रे बघा, आजारी असून कीर्तनाला आला, कीर्तन झालं. कीर्तन झाल्यावर विनयकरांनी महाराजांच्या पाया पडावं, महाराजांनी विनयकराच्या पाया पडावं. स्वतः मृदंग वादक सोनबा ठाकूरांनी आपली पगडी, आपला पटका बाजूला केला, आणि गोंगळं हाता खांद्यावरचं बाजूला ठेवून महाराजांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं सोनबा ठाकूरांनी. याने खूप छान मृदंग वाजवला, म्हणण्याचं कौतुक केलं पाहिजे गड्या. हात वरती केला आणि पाठीवर थाप मारणार, हक्काच्या माणसाने कधीतरी पाठीवर थाप मारावी, जन्मभर विसरत नाही. कधी कधी ही पाठ नशिबवान समजतो की या पाठीला बोधे बाबाचा हात लागलाय, या पाठीला वक्ते बाबाचा हात लागलाय. लागावा एखाद्या श्रीगुरूंचा हात, रखमाजी बाबाचा हात लागावा. हात लागल्याशिवाय माणूस, परिस्पर्श झाल्याशिवाय लोखंडाचं सोनं होत नाही. लागा जीवा बाबाच्या माणसानं कौतुक करावं.
जन्मभर आठवतो तो स्पर्श. थाप टाकावी, थाप घातली सुद्धा, पण थाप पाठीवर बसली नाही, ती थाप जमिनीवर बसली. आश्चर्यचकित झाले तुकोबरा, इतका छान मृदंग वाजवला. आजारी होता, दोन शब्द बोलायचे होते, बोलला नाही माझ्याशी. गेला कुठं सोनबाई? का काळीचे कट्टर विरोधक असणारे रामेश्वर शास्त्री कीर्तनाला हजर होते. महाराजांच्या पुढं आले. काय झालं बाबा? बघा ना सोनबा, बोलला सुद्धा नाही हो माझ्याशी. हां आम्ही बघतोय ते, थांबा तुम्ही, मी आणतो त्याला. रामेश्वर शास्त्री सोनबा ठाकूराच्या घरी आले. लोहगावात बरं का, सगळं लोहगावला घडतंय. दरवाजा बंद. अरे सोनबा, अरे दार उघड बाबा, महाराज वाट बघताय भल्या माणसात तुझी. इतका गोड मृदंग वाजवला ना आपलं, निघून आला, दोन शब्द बोलायचं महाराजांशी, वेळायच का रे? उघड दार. पुत्यांना दार उघडतोय आणि खाटेवर पडलेले बांडीसावर झोपलेले सोनबा ठाकूर अंग ताबानं फनफनलेलं आहे, उजव्या हातात माळीचा जप चालू आहे. त्या माळीचा जप श्री पांडुरंग नव्हता, श्री ज्ञानदेव नव्हता, रामकृष्ण हरी नव्हता, तुकाराम 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 तुकाराम. जवळ गेले ना, हात लावला. सोनबा, अरे किती तापलाय तू? मग एवढा ताप चढलाय म्हणून पटकन निघून आला. धारा लागल्या, झालं कीर्तन? सोनबा विचारतो. झालं म्हणजे तूच वाजवलं ना? नाही बाबा, हा सोनबा ठाकूरा जिवंत आहे तुकोबारींच्या कीर्तनात नाही. असाच प्रसंग वैद्यबाबांच्या जीवनात होता. तुकोबारींच्या पालखीचं प्रस्थान आणि वैद्यबाबा संस्थेत झोपलेले होते. ओरडत होते वैद्यबाबा, तासन तास ज्ञानेश्वरी वाचायची पोरं वैद्यबाबांजवळ. बाबा म्हणायची, पोरो ज्ञानेश्वरी बंद करू नका रे वाचणं, ओव्या मला आवाज देता. एखादी ओवी सुटली तरी बाबा म्हणायची, अरे 34 क्रमांकाची ओवी सोडली तुम्ही पोरो, अशी ओवी सोडू नका रे, त्या ओव्या गुदगुऱ्या करता आम्हाला, त्या ओव्या आवाज देता आम्हाला. वैद्यबाबा बघा, या पोरानं ओवी सोडली, तुमच्या कानावर मला पडू देत नाही, ओव्या सोडू नका. बाबा आज प्रस्थान आहे तुकोबऱ्यांचं, माहिती आहे ना तुम्हाला? हो माहिती आहे. मग नारळ आलं तुकोबऱ्यांच्या प्रस्थानाचं मानाचं. बाबांनी भजनाला सुरुवात करावी, बाबांच्या थापेने भजन सुरू व्हायचं वैद्यबाबांच्या प्रस्थानाचं तुकोबऱ्यांच्या. ते नारळ आलं महाराज, मस्तकाला लावलं. आपण सगळे थकल्यावर याची अनुभूती येईल आपल्याला, लक्षात ठेवा. आज त्याची किंमत कळत नाही, पण तुमचा चाहता वर्ग तुम्ही थकल्यावर ज्या वेळेला घरी येईल, त्यावेळेला त्या गावाचं, त्या सप्ताहाचं, त्या मंदिराचं चित्र तुमच्या पुढ्यात, तुमच्या नजरेसमोर उभं राहील. आपण तिथं सेवा केली, लोकांनी आपल्या चाली ऐकल्या होत्या, आपल्यासोबत भजन केलं होतं. आज घडत नाही भजन, देह थकला, हात चालत रीड थकलं की मृदंग वाजवता येत नाही महाराज. वय वाढलं की आवाज जात नाही तार सप्तकामध्ये, हात थरथराला लागले की शब्द उमटत नाही, जिभेतली ओठातली ताकद गेली. तुमच्याजवळ सगळं ज्ञान असू द्या, शब्द नाही काढू शकत तुम्ही. इथपर्यंत शब्द येतात, जिभेवर शब्द येतात, पण ओठावर येत नाही. देह आहे ना तो, त्याचा स्वभाव आहे थकणं. तो जर चालतच राहील तर त्याला काही धर्म आहे की नाही व्यवहारातले लागू? असं आहे. ते नारळ लावलं मस्तकाला, वैद्यबाबा म्हटले, अरे तुकोबऱ्यांचं प्रस्थान आहे गळ्या, आज नारळ आलं. हा वैद्य व जिवंत आहे तुकोबऱ्याच्या प्रस्थानात नाही. मग मी जिवंत काय? बाबांचे शब्द आहे. एक तर मी जिवंत होतो तर महाराजांच्या प्रस्थानात पाहिजे होतो, नाहीतर मी आज जिवंत तरी नको पाहिजे होतो. तसे सोनबा ठाकूर हात जोडताय, मी नव्हतो बाबा कीर्तनाला. हा सोनबा जिवंत असून लोहगावचं कीर्तन वाजवू शकत नाही. मग कळालो रामेश्वर शास्त्रींना काय प्रसंग आहे. उचलला सोनबा ठाकूर, पाठीवर घेतला, चल मिठी मारली. मला कुठं नेता बाबा? मला उतरवा बाबा, खाली उतरवा, कुठं नेता मला? नाही म्हणत होते सोनबा ठाकूर. अरे का बाबा, या बाणसावर कुठं येऊ? मला नाही हो सहन होणार, लोक मला हसतील, जिवंत आहे तुकोबारींचं कीर्तन वाजवायला आलं नाही. खाली ठेवलं, सांगितलं, सोनबा एक शब्द बोलू नको आता. तुला कुठं नेतोय सांगू? तुकोबारींच्या कीर्तनात नेतोय. असा आनंद झाला, रडत मिठी मारली, पाठीला कीर्तनाच्या जागेवर आणलं, उतरवला पाठीवरचा सोनबान, घातला तुकोबारींच्या पायावर. बघा आणला तुमचा सोनबा, जवळच घेतलं डोक्यावर, हात फिरवला त्याच्या, मिठी मारली, त्याला जवळ घेतलं महाराजांनी. मृदू अंतःकरण तुकोबारींचं, कोळं कोळं अंतःकरण महाराजांचं. मिठी मारली आणि त्याला म्हणता, का रे
कीर्तन वाजवलं, दोन शब्द बोलला नाही. काय राग आला का तुला माझा? नाही बाबा, पण कीर्तन वाजवलं नाही तर बोलू कसा? बघा रामेश्वर बुवा, चेष्टा करता लोगावची माणसं आमची. एका काडीचे कट्टर विरोधक असणारे रामेश्वर शास्त्री पुढे आले आणि म्हणतात, बाबा महाराज, ज्या मृदंग वादकाच्या तालावर आम्ही नाचत होतो, ज्याच्या वादनावर आम्ही प्रमाण म्हणत होतो, तो लोहगावचा सोनबा ठाकूर नव्हता, पंढरी क्षेत्रातून सोनबा ठाकूर नावाचा वादक तुमचं कीर्तन ऐकायला आला होता. आम्ही पंढरपूरच्या वादकाचं कीर्तन वाजवणं बघितलं, पण देहूच्या तुकाराम महाराजांचं कीर्तन आम्ही आज ऐकलं नाही. आम्ही ते कीर्तन ऐकलं का कोणत? तुकिता तुल सेवा प्रामाणिकपणानं असली की आपल्या गैरहजेरीत आपल्या आजारपणात देवाला आपली सेवा करावी लागते महाराज, असा संप्रदाय आपला. चाल म्हणता आली नाही, देव म्हणून घेईल. थकलेली तब्येत आहे, या लोकांना मी फेस कसं करू? लाखोनं समाज आला, कीर्तन कसं करू? काहीच करू नको, अनुसरण कर. याचं अंतर कमी होऊन जगाचा मालक तुझं अंतर कमी करून तुझी सेवा पूर्णतेला करून घेईल. सोनबा ठाकूर वजा झाला आणि जगाच्या मालकाला सोनबा ठाकूर बनून मृदंग वाजवावा लागला. हे पारमार्थिक साधनेचं मिळालेलं फळ आहे. ते फळ आपल्याला मिळावं अशी अपेक्षा असेल तर मी सोनबा ठाकूर, मी वादक, हे माझ्याचकडून होईल. मी गायक, मी अमुक, मी या जातीचा, मी या धर्माचा, मी या बापाचा, इतका समाज मला मानणारा, हे वजा करणं हीच काळाची गरज आहे. तेवढं वजा झालं, अनुसरे तो अमर झाला. एक चरण खूप झालं, राहिल्या तीन चरणाचा भाव तुमच्या पाठी सगळ्यांच्या तरी मी सरळ सांगतो. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे, न देखती गर्भवास म्हणजे अमरपद मिळालं की गर्भवासाचं दुःख, गर्भवासाचं दुःख राहत नाही. मोठ्या फळात छोटं दुःख वजा होतं. चोरी झाली 20,000 रुपयाची, बायको म्हणते लवकर कंप्लेंट करून या पोलीस स्टेशनला, आपल्या घरात चोरी झाली 20,000 रुपयाची, जा 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 पटकन. हा पोलीस स्टेशनला निघाला, 50 फुटून बायको आवाज देते, परत या परत या परत या परत या. तो म्हणता झालं काय ग, मी कंप्लेंट करून येतो ना. ती बाई म्हणते कंप्लेंट करू नका, चोरी 20,000 रुपयाची झाली पण चोराचं 2 लाखाचं पाकिट पडलं आपल्या घरात. 20,000 चोरीला दुःखच आहे पण 2 लाखाचं पाकिट पडलं, 20 वजा केली तरी 81 नफा आहे ना. गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल पण गर्भवासाचं दुःख सहन करून घेईन मी जन्म याजासाठी देवा, हे सूत्र आहे ना. त्यामुळं गर्भवासाचं दुःख, गर्भवासाचं दुःख संतांना वाटत नाही. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे, अरे याही जन्मात विष्णूचेच दास आणि पुढच्याही जन्मात अनुसरणाच्या आधारावर विष्णूचेच दास. आणि काय गर्भवासाचं दुःख पाहायचं महाराज? पण इतकं दुःख सहन करण्याची ताकद तुम्हाला देईल कोण? अभंगाचं तिसरं चरण, विसंबेना माता बाळा. Oh, my God.
विसंबेना माता बाळा तैसा लढा पाळावा. जशी आई लेकराला विसरत नाही तितकं प्रेम केवळ केवळ भक्तीतल्या अनुसरणानं अकारण कारण करुणा वरुणालय जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन असलेला भगवंत आपल्यावरती करतो तितकं प्रेम आपल्या सगळ्यांवर परमेश्वरानं करावं ही शुभकामना ही सदिच्छा व्यक्त करूया आणि कीर्तन सेवेला विराम देऊया. जर आपण तितकं गोड अनुसरण केलं तर त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला. तुकोबारेना रक्षण करायला आला आपल्यालाही एक दिवस रक्षण करायला येईल यात काही शंका नाही. त्यानं यावं याकरता नदी कधी गर्भवास कधी दास विष्णूचे कीर्तन संपलेलं आहे. अक्रूर बाबांची इच्छा आहे तेवढं पिंगळा म्हणा. मला वाटलं आजच्या कीर्तन माझी सुटका होईल बा कारण सगळ्यांनी ऐकलंय ते. तो पिंगळा म्हणता म्हणता माझा फार मुंगळा व्हायला लागला महाराजाचा. तो म्हटल्याशिवाय कीर्तनच पूर्ण होत नाही. आता मी करू काय. कधी कधी मला प्रामाणिकपणाने सांगतो मी बोलत नाही कधी ते सोडूनही मला बरंच काही येतं. म्हणतो तेच म्हणू तू एकदा आगाऊपणा केलाय ना आता जीवनभर कर होतो. तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे. एकच मागूया परमेश्वराला हे संत वचनातली आपली मैत्री जन्मभर अशीच टिकून राहावी. बास जितक्या प्रेमानं विशाल महाराज खोलींचं एका कीर्तनकारांना गायक वादकांना ऐकावं वाटतं हा आपल्या संप्रदायाचा विजय आहे महाराज. इतकं मोठे पण आणि कोण्या संप्रदायात नाही. ही सगळी मान्यवर मंडळी आहे बसलेली उभा असलेली. एकच मागूया आपली मैत्री कायम राहावी. अक्रूर महाराजांचं आमचं हे अनेक वर्षाचं सख्य परमेश्वरानं आम्ही जेव्हा संपू तेव्हाच संपवावं त्याच्या पलीकडं संपवण्याचा विचार सुद्धा परमेश्वराच्या मनात येऊ नये. इतकं एकोपा इतकं प्रेम इतकी आपुलकी सगळ्यांची एकमेकांबद्दल असावी. माझ्या अक्रूर महाराजांना परमेश्वराने यश कीर्ती बल सगळंच दिलेलं आहे. जे मिळालं आता काही नवीन मिळायची अपेक्षा नाही आहे. जे मिळालं आहे तेच परमेश्वरानं जन्मभर टिकवलं तरीही खूप झालं. इतकी कृपा ज्ञानोबारींची त्यांच्या जीवनावर आहे ती अशीच सदोदित राहो. श्री विठ्ठलाचा आशीर्वाद आहे आणि जन्मदात्या विठ्ठलाचा सुद्धा आशीर्वाद आहे. त्यामुळं दोन्ही विठ्ठलाचं समीकरण अक्रूर ज्यांच्या मनात कोणाबद्दलही क्रूरतेची भावना नाही असा त्यांच्या जगण्यातला भाव आणि देवादिदेव महादेवाची मिळालेली साथ अशा सगळ्या गोष्टीचा समन्वय परिवारामध्ये आहे. त्यामुळं साखरेसारखं गोड तुमचं आयुष्य महाराज आणि ते असंच राहावं ही परमेश्वराला प्रार्थना करूया. संतांचं ऐका तुमचं भलं होईल माझं भलं होईल. नाही हो आम्ही नाही ऐकणार मग त्याचा परिणाम सुद्धा भोगावा लागेल. काय परिणाम समाजात थोडा आवाज द्या निघू द्या. हे जरी नाही Oh, my God.
करता करता या देशाची लोकसंख्या 140 कोटी झाली. बाबा लय लोकसंख्या वाढली महाराज. राव गळती आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. उपस्थित महाराष्ट्रातली नामवंत गायनाचार्य, प्रवचनकार, कीर्तनकार, कथाकार, उत्तम वादक या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. माणसानं थोडं थोडं हसलं पाहिजे, नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे.
गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं आणि नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं. फार गुरुमी असेल जगात नाचायची, दरवाजा बंद करून नाचायचं आपलं. पण नाचणं काळाची गरज आहे. आम्ही संसार केले तर बहुत नाचते, मेरी भगवान केले नाच. डोंगरे महाराज म्हणायचे, पगले संसार मे कमी नाचना नाही पडेगा प्यारे. अरे देवा करता नाच, देव तुला संसारात कधी नाचू देणार नाही. म्हणून नाचायचं गायचं. तिकडे काय नाचायचं? झुम बराबर झुम शराबीन त्याच्या बरोबर आपली खराबी. पिढ्या गेल्या ना नाचणाऱ्या, पण कोणाला आनंद? ही 727 वर्षाची ताकद आहे. तू फक्त येऊन बैस मांडी मारून, तुझा रातल्या आतून नाचणार नाही तर आम्ही बंद करून टाकू. ही आमच्या ज्ञानोबरांची ताकद आहे. एस पिंगळा नावाचं प्रकरण म्हणता म्हणता हा सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा विदेशात जाऊन पिंगळा म्हणून आला. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे ना. आपण काय जाता कुठं? आता महाराष्ट्र मंडळाचं निमंत्रण त्यांची अशी अपेक्षा आहे. दोन सोहळे मी त्या दिवशी ओंकार महाराजांना बोललो, दोन सोहळे आयोजित करायचे. अमेरिकेला म्हणजे महाराष्ट्राचं कीर्तन विश्व इतकं व्यापक आहे महाराज की आउट ऑफ कंट्री सुद्धा लोक ती रिडिंग करतायत, पाहतायत, वाचतायत, निहाळतायत, तो आनंद घेत आहे. आपणही त्या दिशेला जाऊया. काय करत जाऊया? अनुसरण करत जाऊया. सगळ्यात मोठं अनुसरण कशात होईल? एकाच विडोबार कुमारी काही वाजता बोला सखाराम नावाचा कुणीतरी ड्रायव्हर सांगताय. एक मिनिट, आदिनाथ पायगुडे. हे सारेगमप फेम मध्ये हा मुलगा गेला होता इंडियन आयडल मध्ये, बरं का? अजय अतुलच्या समोर या बाळानं तुकाराम नावाचं जे चित्रपटातलं गाणं गायलं तुकोबारायांचं, लोकांना खूप आवडलं. आज आपल्याकडे ते फलटणवरनं आलेले, बरं का? खूप गायक आहेत. त्याच्यामध्ये अविनाश महाराज जाधव आणि आमचा तुकाराम महाराज राऊत या दोघांची दुसरी चाल. महाराजांचा हार घालेपर्यंत अगदी 5 मिनिटं कोणी गडबड, दादा 5 मिनिटं फक्त कोणी उठू नका. लगेच 5 मिनिटाच्या नंतर लगेच आपण जेव्हा यावेळेस काही कोणाचा सन्मान नाही काही नाही, फक्त 5 मिनिटं कोणी गडबड करू नका. सगळ्यांनी शांततात राखा. एवढे गोड गायक एवढे वादक आपल्याकडे येतात, कृपया त्यांचा अपमान करू नका. नाशिक जिल्ह्यातून आता काही मंडळी आली, बघा सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातून इथे मंडळी आलेली. एक ना एक भाग दरवर्षी आपल्याकडे येतो, कार्यक्रम वाढत चाललाय, मंडप दरवर्षी वाढावं लागतो, अन्नदान वाढावं लागते. महाराष्ट्रात असे विशाल महाराज सारखे सगळे कीर्तनकार आपल्या मातीवर प्रेम करतात, आपल्यासाठी येतात. त्या संबंधातून कृपया कोणी 5 मिनिटं गडबड करू नका. अविनाश महाराज आणि आणि तुकाराम हा शेवटच हार घ्या. संदीप शेठ, राहुल शेठ, नितीन शेठ आणि सोनवणी मामा या पण या हाराचा कार्यक्रम चालू आहे. Thank you.
Thank you.
या गौरी शहरामध्ये कालकी सोहळ्याला असतो सगळ्यांनी म्हणा तात्मी मैया जलबी बोले श्री मुंडाई पाच मिनिटं जेवायचं आपल्याला बस बस खाली पाच मिनिटं कोणी गडबड करून महाराजांचा सन्मान करू द्या बसा बस एवढे महाराज मंडळी आपल्याकडे येतात अपमान करू नका थोडीशी बसा बस एक पाच मिनिटं जास्त वेळ नाही फक्त एक वाजलं